आलेला कॉर्डिलिया क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणी एनसीबीचा आरोपपत्र कोर्टात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणामधील 14 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. आर्यन खानसह 6 जणांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. सबळ पुराव्यांअभावी 6 जणांविरोधात कोणतेही आरोप नाहीत. केवळ 14 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. एनसीबीचे DGG संजय सिंग यांनी याबाबत माहिती दिली आहे. तपास करत असलेल्या SIT ला कोर्टानं मार्च अखेरीस दिलेली 60 दिवसांची मुदतवाढ दिली होती. या प्रकरणी आर्यनसह 20 जणांना अटक झाली होती. आता या प्रकरणात आर्यनला दिलासा मिळाला आहे, कारण त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल झालेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 10 खंडाचे आरोपपत्र न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये सबमिट करण्यात आलेलं आहे. 6,000 पानांचे आरोपपत्र असल्याचे सूत्रांनी सांगितले. आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, विक्रांत छोकर, मोहक जयस्वाल, इश्मित सिंग, गोमती चोप्रा, नुपूर सतीजा, अब्दुल कादर शेख, श्रेयस नायर, मनीष राजगरिया, अविन साहू, समीर सिंगल, मानव सिंगल, भास्कर अरोरा, गोपालजी आनंद, अचित कुमार, चिनेडू इग्वे, शिवराज हरिजन, ओकोरो उजे उमा या सर्वांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.